आदाब, जय हिंद, जय भारत। मैं हनान फातिमा, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज चैनल पर। बीटीएस न्यूज चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाते हैं। एक पगार मध्ये तीन कोण काम करते? अरे काय नाही, माझे पुरावा आहे। आम्ही नाही, आम्ही नाही, तुम्ही नाही, आपल्या गरीब बायांचे। एक पगार मध्ये तीन लोक, शेठच्या खिशात पैसे। मुनीर मिर्झा, सिने कॉलेज, बीटीएस चॅनल, विन भाई कली, फ्रान्सिस फरांडी, शानू लुंडे आणि शेखर लवाटे। आज मी इकडे फुरेशी मशीन जवळ आलो आहे। हे कॅन्टोनमेंटची स्वतःची मोहीम होती, इतक्या लोकांना दिले पैसे खाऊन, खोके लावा, आम्ही खोके लावा लावा, लोक पोट भरत होते, गरीब लोक ते व्याजवर पैसे आणले होते। अरे काय पालसाहेब, हे काय नवीन धंदा आहे? अरे मोदी सरकार, तुम्ही म्हणले अच्छे दिन आएंगे। अरे मोदी साहब, आप तो गरीब मुसलमान दलित और हिंदू को रस्ते पे ला रहे। आप बोलते हिंदुत्व सरकार है, अशी कशी हिंदुत्व सरकार है? का एकनाथ शिंदे, तुम्ही म्हणले हिंदुत्व सरकार है, तुमची जी इट्टी डांडूची सरकार है, हे बघा कसे लोक गरिबांना रोडवर आणलाय। फक्त पैसे गोळा करत होते, इतक्या वर्ष कोण करत होता? काय कॅन्टोनमेंट झोपली होती त्यांना माहित नाही का? अत्रीकर म्हणलं शेख साहेब होते त्यांना माहित नाही का? बिन अधिकारी लावलेले इकडे खोके, लोकांनी ब्याजवर आणले, एकेकाला म्हणताय तुमचे काय ऑफिसर आहे, 25-25, 50,000 रुपये दिले, नंतर खोका लावला। दोनच लोक कॅन्टोनमेंटचे चांगले, राहुल दराडे आणि कदम साहेब, आणि एक कोणतरी मुकदम आहे महेश म्हणून। कमी गरिबांच्या कडे सत्ता नाही, पण यांनी पूर्ण टीम बनवली। आज लोक आले, एक लक्षात ठेवा, कॅन्टोनमेंट बोर्ड कोणी आत्महत्या केली तुम्ही जबाबदार असणार। ते दलित मुसलमान मराठीचा लोक भीक मागायला लागले। अरे काय मोदी सरकार, तुम बोले अच्छे दिन आएंगे, अरे काय लोक भीक मागताय ना? आणि इकडे कंपनीचे लोक आहेत, झाडू मारताय, एक पगार मध्ये तीन आणि दोन पगार घेऊन जातात। अरे काय धंदा लावलाय? अरे कशाची अशी भाजप सरकार आहे, लोकांना रोडवर आणलंय। काल दिवसभर तुम्ही मोहीम चालू केली, तुम्हाला माहित नव्हता इतके वर्ष चालू आहे, दोन नंबरचे धंदे चालू आहे, पूर्ण साफ केला। अरे कोणासाठी? मोठे मोठे दुकानदारसाठी तुम्ही केलेलं आहे। अरे आता आणि अंबानीसाठी केलेलं आहे, त्यांचे चेले पुरे महाराष्ट्रामध्ये बसलेले। अरे असा कसा चालतोय? लाज वाटायला पाहिजे, आमचा मराठी जगलं लय अडचण होतील। काय मराठी दलित मुसलमानला रोडवर आणलाय काल? तुमच्या अधिकाऱ्यांना माहित आहे काय काय धंदा चालतोय कॅन्टोनमेंटमध्ये? आणि काल मोहीम केली, सगळ्याच्या घरचा वाटोलं करून टाकला। अरे तुमच्या सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे ना शेख, त्याला माहित नाही का काय काय धंदे चालू होत आहे? आमची एकच रिक्वेस्ट आहे, हा जोड एनएमसी के साथ अब मर्ज से पाए छुटकारा। शुगर पर कंट्रोल, दिमाग को तकवीत, जिस्म के मुदाफती निजाम और मर्दाना ताकत में इजाफे के लिए एनएमसी प्रोडक्ट्स का करें इस्तेमाल। डायबिटिक क्यूर, जीजाइम, एडवांस स्टिम सेल, नाइट राइडर स्लिम ट्रिम के अलावा दीगर अमराज जैसे कमर दर्द, जोड़ों का दर्द, बवासीर, गुर्दे की पथरी और कोलेस्ट्रोल जैसे अमराज के लिए मुकम्मल और कामयाब इलाज आज ही राब्ता करें। जिमरिज ग्रुप, डिस्ट्रीब्यूटर तेलंगाना, एनएमडीसी रोड, गुलशन-ए-बियाबानी, विजयनगर कॉलोनी, हैदराबाद।